नमस्कार, गौरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघूया पंचरतन डाळ कशी करायची। त्याकरता मी अर्धा कप 5 प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी मिक्स करून घेतल्या आहेत। त्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया व कुकरला एक 4 शिट्या काढून मऊसर शिजवून घेऊया। या 5 प्रकारच्या डाळी म्हणजे तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ। या समप्रमाणात एकत्र करून घरात ठेवल्या तर आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्या काढून वापरू शकतो। उडीद डाळ आणि मूग डाळ सालीसकट घेतल्या तर जास्त उत्तम, त्याने डाळीला खूप छान चव येते। आता आपण गॅसवर एक डाळ बनवण्यासाठी भांडं ठेवू व त्यात 2 टेबलस्पून तेल घालून घेऊ। तेल चांगलं तापलं की फोडणी करता 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून जिरं आणि 1/2 टीस्पून हिंग घालून घेऊ। जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालू। कांदा लवकर मऊ होऊन शिजण्याकरता 1/2 टीस्पून मीठ घालू। अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट घालू व त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला चांगलं परतून घेऊ। एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालू। कांदा टोमॅटो चांगला मऊ शिजल्यावर 1 टीस्पून लाल तिखट व 1/2 टीस्पून हळद घालू। मसाले चांगले परतत असताना त्यात 1 टीस्पून धणा पावडर घालू। मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावर त्यात मऊ शिजवून घेतलेली डाळ घालू। मसाले आणि डाळ मिक्स करून झाल्यावर आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालू। डाळीला चांगली उकळी आल्यावर त्यात 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर घालू। सगळ्यात शेवटी 1 टेबलस्पून कसुरी मेथी आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून डाळीला चांगली मस्त उकळी काढून घेऊ। अशा प्रकारे आपली पंचरतन डाळ तयार झालेली आहे। ही डाळ गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते। आणि हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह।